डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील देव माणूस या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागात टोण्या मंगल आणि बाबूसोबत बाजारात जाण्याचा हट्ट करत असतो. तेव्हा मंगल त्याला समजावते आणि त्याला डिंपलवर लक्ष ठेवायला सांगते. इकडे डॉक्टर त्याचं लॉकेट विजयला सापडल्यामुळे खूप घाबरलेला असतो. ते लॉकेट विजयकडून बजाला मिळालं तर तो अडचणीत येईल याची त्याला जाणीव होते. तो रेशमाला फोन करतो आणि त्याचं लॉकेट विजयकडे असल्याचं तिला सांगतो. विजयला तुझं अफेअर सुरू असल्याचा संशय आल्याचं तिला सांगतो. हे ऐकल्यावर रेशमा खूप घाबरते. त्याला अजून माझ्याविषयी माहीत नसलं तरीही त्याला तुझा संशय आलाय असं तो रेशमाला सांगतो आणि तिच्यावर तो खूप चिडतो. विजयकडून काही करून ते लॉकेट काढून घे असं सांगतो. विजय झोपला असताना रेशमा त्याच्या खिशातून लॉकेट काढायला जाते. तितक्यात विजयला जाग येते आणि तो खूप चिडतो. तो तिला ती काय करत होती असं विचारतो. तेव्हा ती त्याला उठवायला आली होती असं म्हणते. हे ऐकल्यावर विजय चिडतो आणि तिला चहा आणायला सांगतो. रेशमा खोलीतून निघून गेल्यावर तो लॉकेट खिशात आहे की नाही हे तपासून बघतो. इकडे डिंपल सगळ्यांची नजर चुकवून क्रिशला भेटायला जाते आणि त्याला रडून माझं लग्न लावतायत असं सांगते आणि त्याला बाहेर घासायला ठेवलेली भांडी दाखवते. ही भांडी जर आजच्या आज घासली नाही तर उद्याच माझं लग्न लावतील असं खोटं सांगते. हे ऐकून क्रिश घाबरतो आणि स्वतःच भांडी घासू लागतो. ते करत असताना टोण्या त्याला बघतो आणि आजीला जाऊन सांगतो. क्रिश आजीच्या तावडीत सापडतो आणि ती त्याला मारू लागते. मारापासून वाचण्यासाठी क्रिश पळून जातो. इकडे विजय बजाजची वाट बघत असतो. तितक्यात रेशमाचा फोन वाजतो. रेशमा घाबरून हातातला कप फोडते. विजय तिच्याकडे दुर्लक्ष करून फोन उचलायला जातो तेव्हा त्याला डॉक्टरचा नंबर दिसतो. विजयचा आवाज ऐकल्यावर डॉक्टर सावध होतो आणि तुमचा फोन बिझी होता म्हणून तुमच्या बायकोच्या नंबरवर कॉल केल्याचं त्याला सांगतो. तो माणूस शोधण्यात मी तुम्हाला मदत करू का असं विचारतो. मात्र विजय नकार देतो. इकडे डिंपल बाबूचा आणि मंगलचा साडीच्या खरेदीवरून अपमान करते तेव्हा मंगल डिंपलला मारते. चिडलेली डिंपल साडीच्या बॉक्सला आग लावते तेव्हा मंगल हाताने आग विझवते आणि डिंपलला मारते. बाबू मध्ये पडून डिंपलला सोडवतो. इकडे रेशमा डॉक्टरला भेटायला जाते आणि ती लॉकेट नाही सापडलं असं त्याला सांगते. हे ऐकून डॉक्टर चिडतो मात्र काही वेळाने शांत होतो. मी तुमच्यासोबत मरायला तयार आहे असं रेशमा रडून बोलते. हे ऐकून डॉक्टर तिच्या हातात एक चाकू देतो आणि तुला आपल्यापैकी कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल असं सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात विठ्ठल डॉक्टरला दिसतो. तितक्यातच त्याला विजयचा फोन येतो आणि तो त्याला घरी यायला सांगतो. बजा माझ्यासमोरच आहे असं म्हणतो. रेशमा डॉक्टरचं प्रेम प्रकरण विजय समोर उघडकीस येणार का? रेशमा स्वतःचा जीव देणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा देव माणूस सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.